कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. तू खरच घर सोडून आलास? आणि ऑफिसचं काय? माहित नाही, अजून तरी काही ठरवलं नाहीये. बरं, तू काही खाल्लंयस का अंकल? हा, बरं झालं प्रभास, मी इथेच आहेस. तुम्ही? हाय सर. हॅलो. बरं, मी तुम्हाला हे सांगायला आलोय की मिस्टर राजे आज त्यांच्या कामानिमित्त शहरात येत आहेत. सो आज संध्याकाळी ते तुमचं गाणं ऐकायला येतील. काय असं अचानक? हो, निदान एक दिवस आधी तरी सांगायचं. नो प्रॉब्लेम, आम्ही करू परफॉर्म. ग्रेट, दॅट्स द स्पिरिट. ऑल द बेस्ट. थँक्यू. अरे कसं? डोंट वरी, करूया आपण मॅनेज. मम्मी, आपली वीणाताई सॉलिड आहे. नाही म्हणजे बघ ना, कसं काय जमत तिला. तिचे बाबा जे तिचं सर्वस्व आहे ते धडपडले बिचारे त्या शैलजा सदावर्तेमुळे. आणि ही एका शब्दाने काही बोलली नाही का त्यांना? वीणाताई, मी जे काही बोलले ते कानावर पडलंच नाहीये का मुद्दाम दुर्लक्ष करतेस? काय ग उर्मी, काय विचारते? एवढं सगळं होऊन सुद्धा तुला अजूनही त्या बाईचा पुळकाय, बरोबर ना? आणि अजूनही तुला त्या प्रभासच्याच गळ्यात पडायचं असेल, हो ना? जाऊ दे ना ग मम्मी, कशाला तिच्याकडे लक्ष देतेस? तू थोडी ना तिची आई आहेस. तू तुझ्या मुलीला विचार. बरं विचारायचंय कशाला? मी स्वतःहूनच सांगते ना तुला, मी असते ना वीणाच्या जागी तर एवढं सुनावलं असतं त्या प्रभासला आणि त्याच्या आत्याला, एवढं सुनावलं असतं ना. काय समजतात ते स्वतःला? हा, आपल्या दादा मामाला काही मान वगैरे आहे की नाही? उर्मी, अगं तू कशाला एवढ्या पोट तिडकीने बोलतेस? तू नाहीयेस ना तिच्या जागेवर, आणि तुला माहितीये ना की ही किती सरळ साधी साळसू देते. दादाला एवढं सगळं झालं तरी तिच्या तोंडून एक शब्द तरी फुटतोय का? बघ ना. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.